आणि त्या आशा वर्कर्सना देखील दिलासा देणारी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाढीव मानधनासाठी लढा देणाऱ्या आशा वर्कर्सना मोठा दिलासा मिळालाय. आशा वर्कर्सच्या मानधनात 1 जुलैपासून 3000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. कोरोनाच्या काळातही आशा वर्कर्सना अत्यल्प मानधनावरतीच काम करावं लागत होतं, त्यामुळे सातत्यानं आशा वर्कर्स आंदोलनाच्या माध्यमातून आपला आवाज उठवत होत्या. आणि नुकतीच अमित ठाकरेंनी देखील याच मुद्द्यासंदर्भात आशा वर्कर्सच्या वाढीव मानधनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची देखील भेट घेतली होती. आणि आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय, मोठा दिलासा देणारा निर्णय आशा वर्कर्सच्या बाबतीत घेण्यात आला आहे. मला असं वाटतं आजच्या या कॅबिनेटमध्ये आशा स्वयंसेविकेचा मोबदला वाढवण्यात आलेला आहे, कारण आशा स्वयंसेविका ह्या कोरोनाच्या युद्धामध्ये अतिशय टोकाला जाऊन त्या लढत होत्या. त्यांनी जे काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मानधन वाढवून 3000 रुपये करण्यात आलेलं आहे आणि 1 जुलैपासून त्यांचं मानधन वाढवण्यात येईल. तर राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयासंदर्भात स्वतः आशा वर्कर असलेल्या श्रीमंत घोडके यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. स्वतः श्रीमंत घोडकेजी आपल्या सोबत आहेत. घोडकेजी, आपली पहिली प्रतिक्रिया, राज्य मंत्रिमंडळाने एक महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय घेतलाय, आपण खुश आहात का? हो, आम्ही त्याचं स्वागतच करतो आणि आमच्या सर्व आशा वर्कर भगिनी आणि त्यांचे जे सुपरवायझर विजन करतायत जे गटफोर्ट आपण त्यांच्यासाठी पण आज राज्य सरकारनं 3000 वाढ दिलेली आहे आणि आशा वर्कर्सला 2000 वाढ दिलेली आहे. ऍक्च्युली याच्यात असं आहे की आम्ही मागे संप केला होता सप्टेंबर मध्ये, 15 दिवसाचा संप झाला होता. 16 सप्टेंबरला मागच्या सरकारनं GR काढला होता की आशा स्वयंसेविकाला 2000 वाढ मिळत, पण त्याचं प्रोसिजर काय पुढे काही झालं नाही. पुढे निवडणूक आल्या, आचारसंहिता लागू झाली, त्याच्यामुळे त्याचं काय पुढे झालं नाही. आणि नंतर हे सर्व राजकीय घडामोडी घडल्या, त्याच्यात आम्ही सतत आता जे नवीन सरकार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील त्यांना भेटलेलो आहोत, राजेश टोपे असतील त्यांना भेटलेलो आहोत, अर्थमंत्री अजित पवार असतील त्यांना भेटलेलो आहोत. सतत भेटून मग गेल्या शनिवारी आम्ही स्वतः अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना आम्ही तिथं सांगितलं की आम्ही तुम्ही जर वाढ केली नाही तर आम्ही 3 जुलैपासून बेमुदत संपावर जात आहोत. हे सर्व जी लढा आहे ते आम्ही संयुक्त कृती समितीतर्फे लढत आहोत. जे राज्यातल्या सर्व 72,000 आशा आणि 3,500 सुपरवायझर यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आज तरीही एक गोष्ट लक्षात आहे की आशा वर्कर्स ज्या काम करतात ते खूप जोखमीचं काम आहे आणि आशा वर्कर्ससाठी असं 8 तास किंवा 4 तास किंवा असं त्याचं ठरवून दिलेलं नाहीये. जर समजा त्यांना अर्ध्या रात्रीचा पण काही कॉल आला किंवा डिलिव्हरीची केस आहे किंवा काय असेल तर त्यांना त्यावेळेस पण जायला लागतं. त्यांना खरे त्यामुळे आम्ही असं यश आलं असं म्हणावं लागेल. आतापर्यंतच्या तुमच्या लढ्याला यश आलेलं आहे, तुमची मागणी पूर्ण झालेली आहे. घोडकेजी, खूप खूप धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी.